अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा याला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलं होतं. अटक केल्यानंतर त्याला 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर विजय मर्दा याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडीत वाढ केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.